हे गाईज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर MES मेन्स मेकॅनिकलच्या एक्झामसाठी जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. कारण या व्हिडिओमध्ये आपण सब्जेक्ट वाईज डिटेल स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अप्लाइड थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टसाठी कशा प्रकारे अभ्यास करायला पाहिजे, काय एक्झॅक्टली अभ्यास करायला पाहिजे, कशावरती जास्त फोकस करायला पाहिजे आणि त्यासोबतच थेरी कुठून वाचायला पाहिजे, MCQs कुठल्या बुकमधून आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एक कॉन्फिडन्स येईल एक्झाममध्ये कशा टाईपच्या कशा लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर एक रिव्हिजनसाठी कुठलं बुक आहे किंवा रिव्हिजनची थेरी कशातून करायला पाहिजे आणि कुठले कुठले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे, की सर्व काही आपण याच व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर अप्लाइड थर्मोडायनामिक्स बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास स्टार्ट केलेला असेल, काही विद्यार्थ्यांचा ऑब्व्हियसली कम्प्लीट सुद्धा झालेला असेल. कारण तुम्ही एकाच परीक्षेसाठी नाही, तुम्ही बऱ्याच परीक्षेसाठी याआधी सुद्धा अभ्यास केलेला आहे. तर असं नाही की फर्स्ट टाइम तुम्ही अभ्यास करणार आहात. तर कशा प्रकारे काय स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे, कुठून कुठून कशाप्रकारे अभ्यास करायला पाहिजे, तर सर्व काही डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पहा. आणि स्टार्ट करण्याआधी काही पॉईंट्स मी इथे नोट डाऊन केलेले आहेत की जे आपण पाहणार आहोत, सिलॅबस पाहणार आहोत एक्झॅक्टली काय आहे अप्लाइड थर्मोडायनामिक्सचा. त्याच्यानंतर सिलॅबसमध्ये जे काही पॉईंट्स आहेत तर ते त्याच्याशिवाय पण आपल्याला अजून काही पॉईंट्स करावे लागतात, तर ते सुद्धा कोणते पॉईंट्स असतील. त्याच्यानंतर थिअरी कुठून वाचावी, MCQs आणि बुक्स याबद्दल बोलणार आहोत. तर हे सगळं बोलण्याआधी तुम्ही सर्वांनी जर अजूनपर्यंत टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं नसेल, टेलिग्राम डिस्कशन ग्रुप, जिथे तुम्ही तुमचे डाऊट्स वगैरे जे काही असेल ते शेअर करू शका. तर टेलिग्रामवरती जाऊन तुम्हाला फक्त MES मेकॅनिकल हे सर्च करायचं आहे आणि तो ग्रुप जो आहे तो तुम्हाला जॉईन करायचा आहे. किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम ॲपची लिंक दिलेली आहे, तर त्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो जॉईन करू शकता. तर सर्वांनी सर्वात आधी हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तर स्टार्ट करूया सिलॅबसनी. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही पाहिलेला आहे सिलॅबस काय आहे अप्लाइड थर्मोडायनामिक्सचा. खूप सोपा सिंपल सिलॅबस त्याने दिलेला आहे. तर सिलॅबसच्या सोबतच जवळपास तुम्हाला माहिती आहे का की किती प्रश्न म्हणजे एक्झॅक्टली किंवा एक्सपेक्टेड आहेत एक्झाममध्ये या अप्लाइड थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टमधनं जवळपास किती प्रश्न येऊ शकतात. तर माझ्या माहितीनुसार जवळपास 15 ते 20 प्रश्न तुम्हाला अप्लाइड थर्मोडायनामिक्स मधून विचारले जाण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, 15 ते 20 प्रश्न म्हणजे तुमचे जवळपास 30 ते 35, एक कमीत कमी जरी पकडला आपण तरी 35 मार्क्स हा सब्जेक्ट तुम्हाला देणार आहे. ठीक आहे, या रेंजमध्ये 30 ते 35 मार्क्सच्या रेंजमध्ये तुम्हाला अप्लाइड थर्मोडायनामिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला तेवढे मार्क्स देणार आहे. आणि सिलॅबस जर बघितला तर पहा, 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, 1st लॉ आहे, 2nd लॉ, त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ वर्क आणि हीट इन व्हेरियस प्रोसेस, 2nd लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी चार्ट्स अँड टेबल्स, त्याच्यानंतर अवेलेबिलिटी, इरिव्हर्सिबिलिटी आणि थर्मोडायनामिक रिलेशन्स. खूप सिंपल आणि सोपा हा सब्जेक्ट त्यांनी दिलेला आहे. जर इथपर्यंत बघाल तुम्ही 2nd लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पर्यंत, हे तर वरचे 3 लॉज आहेत ना, एक तर 0th लॉ झाला, दुसरा 1st लॉ आणि तिसरा 2nd लॉ. सिंपल आहे, पण एवढं करून आता 0th लॉमध्ये आहे काय, काहीच नाही आहे, फक्त स्टेटमेंट आहे. 1st लॉमध्ये काय, एक सायकलचं स्टेटमेंट आहे आणि एक रिव्हर्सिबल प्रोसेसचं स्टेटमेंट आहे. 2nd लॉमध्ये 2 स्टेटमेंट आहेत, केल्विन प्लँक्स आणि क्लॉजेस. एवढं करून चालणार का, नाही. पण याच्यामध्ये सुद्धा काय डिटेलमध्ये टॉपिक्स आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ते सुद्धा तुमचं पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तर ते आपण 1 बाय 1 टॉपिक्स पाहावे लागले तर तुम्ही नोट डाऊन करू शकता की हे पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचे आहेत या सब्जेक्ट सोबतच, या टॉपिक सोबतच. तर 1 बाय 1 मी तुम्हाला सांगेल. तर सर्वात आधी थर्मोडायनामिक्समध्ये तुम्ही जर कुठलंही बुक यूज करत असाल तर थर्मोडायनामिक्समध्ये सर्वात पहिला चॅप्टर जो असतो तो असतो बेसिक कन्सेप्ट ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे, आणि बेसिक कन्सेप्टमध्ये काय असतं त्याच्यामध्ये आपण मेन्शन करतो की 0th लॉ जे काय आहे, 0th लॉ किंवा थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज आहेत. तर अशा प्रकारचे टॉपिक्स या बेसिक कन्सेप्टच्या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ते सुरुवातीला पाहूया की या चॅप्टरमधून आपल्याला काय काय करायला पाहिजे. सिलॅबसमध्ये तर त्यांनी फक्त एवढं मेन्शन केलं की 0th लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, बस एवढंच. तर एवढं करून चालणार नाही आपल्याला. त्याच्यासाठी सिस्टम म्हणजे काय, सराउंडिंग म्हणजे काय, युनिव्हर्स म्हणजे काय, बाउंड्री म्हणजे काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. ठीक आहे, सिस्टम, सराउंडिंग,
किंवा बाउंड्री, ठीक आहे? तर हे तुमच्या थेरी मध्ये वाचन करताना आलं पाहिजे, याचा अर्थ काय, सिस्टम म्हणजे काय, किती टाईपचे बाउंड्री असतात, फ्लेक्झिबल बाउंड्री असतं, एक फिक्स्ड बाउंड्रीज असतं, तर ते सुद्धा तुम्हाला करायला पाहिजे. त्याच्यानंतर सिस्टम बघितलं तर आपल्याला टाईप ऑफ सिस्टम माहिती पाहिजे, कारण या टाईप ऑफ सिस्टम मधून तुम्हाला बऱ्याच वेळा बऱ्याच एक्झाम्समध्ये क्वेश्चन्स विचारले जातात. कोणकोणते टाईप्स असतात, क्लोज सिस्टम असतं, ओपन सिस्टम असतं आणि आयसोलेटेड सिस्टम. तर फक्त टाईप्स नाही तर त्याचे एक्झाम्पल्स सुद्धा तुम्हाला इथे माहिती पाहिजे. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम जे असतं, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम, ठीक आहे, थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम कशाला म्हणतो आपण, जर एखादी बॉडी तिन्ही इक्विलिब्रियम मध्ये असेल, म्हणजेच काय, मेकॅनिकल, थर्मल आणि केमिकल इक्विलिब्रियम मध्ये असेल, तर त्याला आपण थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम म्हणतो. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन मे बी विचारला जाऊ शकतो. त्याच्यासोबतच जे प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीज ऑफ थर्मोडायनामिक सिस्टम, म्हणजे काय की इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज असतात, एक्सटेन्सिव्ह असतात, आणि फक्त त्या प्रॉपर्टीज नाही तर त्याचे एक्झाम्पल सुद्धा, कारण इंटेन्सिव्ह एक्सटेन्सिव्ह मध्ये इतक्या वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, आरटीओ एम व्ही आयचे एक्झाम असो किंवा बाकीच्या सेंट्रल लेवल किंवा स्टेट लेवलचे एक्झाम्स असो, बऱ्याच वेळा या प्रॉपर्टीजवरनं क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय आणि त्यांचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर प्रोसेसकडे आपण जर गेलो तर त्याच्यामध्ये रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असते, इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय असते, काय फॅक्टर असतात की जे एखाद्या प्रोसेसला इरिव्हर्सिबल बनवतात किंवा रिव्हर्सिबल बनवतात, तर हे सुद्धा तुम्हाला पॉईंट्स वाचणं तेवढंच गरजेचं आहे. ओके, मग आपला काय येतो, मग झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स येतो. झिरोथ लॉ त्याच्यामध्ये एवढं काही वाचण्यासारखं नाही आहे, फक्त स्टेटमेंट आहे. जर एखादी बॉडी ए बी सी तीन बॉडी आहे, सर्वांना माहिती असेल, ए बी सोबत इक्विलिब्रियम मध्ये असेल थर्मल इक्विलिब्रियम, ए सी सोबत असेल तर बी आणि सी थर्मल इक्विलिब्रियम मध्ये असतात, फक्त एक स्टेटमेंट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये काही टाईप्स आहेत, टाईप्स ऑफ थर्मोमीटर्स, ज्याच्यावरनं आपण टेम्परेचरचा फॅक्टर जो असतो तो डिसाईड करतो. जसे की कॉन्स्टंट व्हॉल्यूम गॅस थर्मोमीटर आहे, कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटर आहे, त्याच्यामध्ये कुठली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आपण यूज करतो, किंवा रेझिस्टन्स टाईप थर्मोमीटर आहे, त्याच्यामध्ये कुठली प्रॉपर्टी थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आपण यूज करतो, तर ते तिथे क्वेश्चन एक विचारला जाऊ शकतो की कॉन्स्टंट प्रेशर गॅस थर्मोमीटरमध्ये कुठली प्रॉपर्टी आपण यूज करतो, किंवा थर्मोकपल टाईप थर्मोमीटरमध्ये कुठली थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी आपण यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्परेचरचं कन्वर्जन सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. टेम्परेचरचं कन्वर्जन म्हणजेच काय की फॅरनहाईट, डिग्री, किंवा ते क्वेश्चन पण याच्यावरती बनतात. जर तुम्ही ईएससीचे पेपर्स बघितले असाल तर ईएससी मध्ये हमखास या टेम्परेचर कन्वर्जन्स वरून क्वेश्चन विचारला जातो. अननोन एक थर्मोमेट्रिक प्रॉपर्टी देतात आणि तुम्हाला ते टेम्परेचर कन्वर्जन तिथे करायला लावतात, तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर हे एवढे टॉपिक्स आहेत फक्त बेसिक कन्सेप्ट या चॅप्टरवरून, म्हणजे हा फक्त पहिला चॅप्टर झाला ज्याला आपण एमपीएससीच्या सब्जेक्ट वाईज मध्ये झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणतो. बरोबर, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे फक्त तेवढं स्टेटमेंट नसून आपल्याला एवढं सर्व करावं लागणार आहे झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. आता त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये काय काय पॉईंट्स येतात, किंवा वर्क आणि एनर्जी, इथे त्यांनी प्रॉपरली मेन्शन केले, कॅल्क्युलेशन ऑफ वर्क अँड हीट, म्हणजे याच्यावरनं तुम्हाला हमखास न्यूमेरिकल विचारलं जाऊ शकतं. आता कॅल्क्युलेशन ऑफ वर्क आणि हीट म्हणजे काय, सुरुवातीला तर तुम्हाला हीट आणि वर्क याच्यातला प्रॉपर डिफरन्स माहिती पाहिजे की काय असतं काय नाही. पॉइंट फंक्शन्स, पाथ फंक्शन्सवरनं पण एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला, पॉइंट फंक्शन काय असतात, पाथ फंक्शन काय असतात. वर्कचा जो फॉर्म्युला आहे तर त्यावरनं सुद्धा एमसीक्यू म्हणजे न्यूमेरिकल विचारला जाऊ शकतं तुम्हाला की क्लोज सिस्टम वर्क जर तुम्हाला प्रेशर देतील, चेंज इन व्हॉल्यूम देतील, तुम्हाला वर्क काढायला लावतील. ओपन सिस्टम, आता वर्क झालं हे दोन्हीसाठी, क्लोज सिस्टमसाठी काय असेल, ओपन सिस्टमसाठी काय असेल, कुठला एरिया, कुठल्या पी व्ही डायग्रामचा एरिया जो असतो तो वर्क डिनोट करतो, टी एस डायग्रामचा एरिया काय डिनोट करतो, वर्क हीट, हे तुम्हाला डिफरन्सेस माहिती पाहिजे. त्याच्यानंतर ज्या आपल्या प्रोसेस आहेत, कोणकोणत्या प्रोसेस आहेत, कॉन्स्टंट प्रेशर आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आहे, कॉन्स्टंट टेम्परेचर आहे, अॅडायबेटिक आहे, ठीक आहे, किंवा पॉलिट्रॉपिक प्रोसेस आहे, तर त्याच्यामध्ये जे पी व्ही डायग्राम असती, प्रेशर वर्सेस व्हॉल्यूम, किंवा टी एस डायग्राम असती, टेम्परेचर वर्सेस एन्ट्रॉपी, तर ह्या प्रोसेस तुम्हाला या पी व्ही डायग्राम मध्ये प्लॉट करता आल्या पाहिजेत. तर ह्या सर्व तुम्हाला माहिती पाहिजेत की कुठली डायग्राम कशाची आहे. आणि त्याच्यानंतर हे जे कॅल्क्युलेशन ऑफ वर्क आणि हीट त्यांनी एमपीएससी मध्ये सिलेबस दिलेला आहे, कॅल्क्युलेशन ऑफ वर्क आणि हीट, तर याच्यावरनं तुम्हाला
वेगवेगळ्या प्रोसेस साठी हे वर्क आणि हीट तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये विचारलं जाऊ शकतं। तर हे SSC मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन आलेले आहेत, तुम्हाला हे सुद्धा करणं गरजेचं आहे। म्हणजे प्रत्येक प्रोसेस साठी तुम्हाला वर्क आणि हीटचा फॉर्म्युला माहिती पाहिजे। आता कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेस असेल तर तेव्हा वर्क काय असेल, P V2 - V1। कॉन्स्टंट व्हॉल्यूमला वर्क काय असतं, झिरो असतं। का? कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे ना, इंटिग्रेशन ऑफ PdV, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे तर वर्क झिरो असेल। टेम्परेचर कॉन्स्टंट असताना वर्कचा फॉर्म्युला काय असतं, P1 V1 ln P2 P1 upon P2 V2 upon V1 जे काय असेल ते। तर हे सगळ्या प्रोसेस साठी तुम्हाला वर्कचे फॉर्म्युलेज आणि त्याच्यावरनं येणारे न्यूमेरिकल्स करता आले पाहिजे। ओके, तर हे झालं तुमचं कॅल्क्युलेशन ऑफ हीट आणि वर्क मध्ये एवढं सारं येणार। त्याच्यानंतर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, आता इकडे लिहूया आपण। फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सर्वात आधी तुम्हाला स्टेटमेंट पाहिजे, माहिती की काय असतं स्टेटमेंट, सायक्लिक प्रोसेस साठी काय लॉ असतो, प्रोसेस साठी काय असतं। ठीक आहे, समेशन ऑफ क्यू इज इक्वल टू समेशन ऑफ W किंवा DU = DQ + DW। तर हे जे फर्स्ट लॉ ची इक्वेशन आहेत ती तुम्हाला माहिती पाहिजे। त्याच्यानंतर जसं मी आधी सांगितलं की वर्क आणि हीट चे सर्व प्रोसेस साठी फॉर्म्युलेज तुम्हाला माहिती पाहिजे। कॉन्स्टंट प्रेशर साठी हीट काय असेल, कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी हीट काय असेल, कॉन्स्टंट टेम्परेचर साठी हीट काय असेल, कॉन्स्टंट एन्ट्रॉपी म्हणजे आयसेंट्रॉपिक प्रोसेस साठी हीट काय असेल, हे सर्व जे काही फॉर्म्युलेज आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे। त्याच्यासोबतच फर्स्ट लॉ मध्ये अजून एक पॉइंट ऍड होतो, तो म्हणजे PMM1, हे माहिती पाहिजे, परपेच्युअल मोशन मशीन ऑफ फर्स्ट काइंड। तर हे काय असतं, तर एक इम्पॉसिबल डिवाइस असतं ज्याच्यामध्ये आपण जिथे फर्स्ट लॉ म्हणजे फर्स्ट लॉ व्हॅलिड होत नाही। ठीक आहे, तर परपेच्युअल मोशन मशीन फर्स्ट काइंड काय असतं ते माहिती पाहिजे। सेकंड काइंड सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं एक्झाम मध्ये। अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये इन्क्लूड केलेलेच आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता। त्याच्यासोबतच एन्थेल्पी कन्सेप्ट माहिती पाहिजे। एन्थेल्पी काय असते, H = U + PV, याच्यावरती सुद्धा न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो। म्हणजे हे बेसिक बेसिक क्वेश्चन्स आहेत, फर्स्ट लॉच्या रिलेटेडच आपण फिरतोय, अजून तर पुढे गेलोच नाहीये। त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ असा एक टॉपिक आहे, पण स्पेसिफिकली त्यांनी विचारले म्हणजे सिलॅबसमध्ये तर त्यांनी तसं काही दिलेलं नाही की ऍप्लिकेशन ऑफ फर्स्ट लॉ मधून क्वेश्चन्स विचारतील। तरी सुद्धा तुम्हाला जे काही नोझल आहे, डिफ्युजर आहे, टर्बाईन कॉम्प्रेसर, हे छोटे छोटे ऍप्लिकेशन्स जे आहेत ते तुम्ही एकदा करायला पाहिजे। तसं हार्डली त्याला 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही जर कन्सेप्ट समजून घेतली तर ते क्लिअर होऊन जातील, जास्त वेळ सुद्धा देण्याची गरज नाहीये। तर हे झालं तुमचं प्रॉपरली फर्स्ट लॉ। त्याच्यासोबतच काही प्रोसेस आहेत जसे की फ्री एक्सपान्शन प्रोसेस म्हणजे काय, ठीक आहे, तर हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं तुम्हाला। त्याच्यानंतर फर्स्ट लॉ तर इथे आपला कम्प्लीट झाला, आता येणार आपलं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स। सेकंड लॉ मध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काय, सेकंड लॉ मध्ये, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये तुम्हाला स्टेटमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत। ठीक आहे, स्टेटमेंट्स विचारला जाऊ शकतात। तर स्टेटमेंट सर्वच लॉचे तुम्हाला करायचे, झिरोथ लॉ, फर्स्ट लॉ, सेकंड लॉचे दोन स्टेटमेंट, केल्विन प्लँक्स आणि क्लॉशियस स्टेटमेंट। तर हे माहीतच असणं गरजेचं आहे। आणि याच्यावरनं रिझर्वर ची कन्सेप्ट, त्याच्यानंतर हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेटर, ठीक आहे, हीट पंप, हीट इंजिन आणि रेफ्रिजरेटर, या तिन्हीवरती न्यूमेरिकल विचारले जातील तुम्हाला सेकंड लॉ मध्ये। एक तर इफिशियन्सी काढा म्हणून विचारले जातील, किंवा COP काढा म्हणून विचारले जातील, किंवा म्हणजे डबल, म्हणजे जर तुम्हाला दोन रिव्हर्सिबल इंजिन देतील, म्हणजे हे झालं पहिलं हीट इंजिन 1 आणि त्यालाच जोडणारं हीट इंजिन 2, ठीक आहे, आणि हे T1 T2 देतील तुम्हाला, तर इथलं जे टेम्परेचर आहे ते तुम्हाला काढायला सांगतील। तर म्हणजे ही कंडिशन्स असतात, डिपेंड असतात की जर तुम्हाला इफिशियन्सी सेम दिली असेल तर काय फॉर्म्युला येणार, किंवा वर्क डन सेम दिलं असेल तर काय फॉर्म्युला येणार, √T1 × T2 किंवा T1 + T2 / 2, हे डिपेंड आहे। तर अशा प्रकारचे न्यूमेरिकल्स तुम्ही एक्सपेक्ट करू शकता सेकंड लॉ। मला तर वाटतं सेकंड लॉ मधून तुम्हाला क्वेश्चन विचारतील तर ते फक्त आणि फक्त न्यूमेरिकल विचारले जातील, हीट इंजिन, हीट पंप, रेफ्रिजरेटर किंवा अशा टाईपमध्ये। त्याच्यामध्येच तुम्हाला कार्नॉट थेरम, जे आता मी एनिवे इफिशियन्सीमध्ये 1 - T2 / T1 मध्ये हे चालू कार्नॉट थेरम, इथे सुद्धा तुम्हाला इफिशियन्सी विचारले जाऊ शकतात। तर एक कार्नॉट थेरमवरती सुद्धा तुमचं लक्ष असू द्या। आणि सेकंड लॉ मध्ये बेसिकली हेच विचारलं जातील, क्लॉशियस स्टेटमेंट, परपेच्युअल मोशन मशीन ऑफ सेकंड काइंड, ठीक आहे, हे सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आहे, आणि हीट इंजिन, हीट पंप आणि रेफ्रिजरेशन वरचे न्यूमेरिकल, आणि एक इक्वेशन पण, म्हणजे काय, COP ऑफ हीट पंप = 1 + COP ऑफ रेफ्रिजरेटर, ठीक आहे। तर हे
यावरनं सुद्धा तुम्हाला म्हणजे सीओपी ऑफ रेफ्रिजरेटर तुम्हाला काढायला लावतील प्रॉपरली, आणि नंतर सीओपी ऑफ हीट पंप विचारलं क्वेश्चन मध्ये विचारलं जाईल. तर हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं पाहिजे. एसएससी जेई मध्ये अशा प्रकारचे हीट इंजिन हीट पंप रेफ्रिजरेटरवरचे क्वेश्चन खूप आहेत. आरटीओ एमबीआय मध्ये सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी अशा क्वेश्चन विचारलेले आहेत. तर एक्सपेक्ट करू शकता तुम्ही एमबीएसच्या एक्झाम मध्ये सुद्धा. त्याच्यानंतर आता आपलं काय झालं, झिरोथ लॉ झालं, फर्स्ट लॉ झालं, कॅल्क्युलेशन ऑफ वर्क अँड हीट झालं, त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स पण आपण पाहिलं. तुम्हाला माहिती आहे झिरोथ लॉ काय देतो, कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर, राईट. फर्स्ट लॉ काय देतो, कन्सेप्ट ऑफ एनर्जी. त्याचप्रकारे सेकंड लॉ काय देतो आपल्याला, कन्सेप्ट ऑफ एन्ट्रॉपी. त्यांनी स्पेसिफिकली एन्ट्रॉपी मेन्शन केलेलं का आहे का नाही, मेन्शन तर त्यांनी केलेलं नाही, पण तरीही सुद्धा आपण जास्त वेळ न घालवता एक अर्धा किंवा एक तास द्यायचा या चॅप्टरला आणि तो करून द्यायचा. तसं तर एमपीएससी त्याच्या सिलेबसमध्ये जे दिलेलं असेल त्यावरतीच क्वेश्चन विचारते, पण सेकंड लॉ पण एक एन्ट्रॉपीची कन्सेप्ट देतो आपल्याला, ठीक आहे. तर त्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला मे बी चान्सेस खूप कमी आहेत, पण तुम्हाला वाचण्यामध्ये जर तुम्ही एक तास घालवत असाल, म्हणजे एक तासामध्ये जर तुमचं वाचन होत असेल तर काय प्रॉब्लेम आहे. आणि एन्ट्रॉपीमध्ये जास्त काही वाचण्यासारखं नाही आहे, फक्त मी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो, तेवढंच जरी वाचलं तरी सफिशियंट आहे. एन्ट्रॉपीमध्ये सर्वात आधी तुम्हाला क्लॉशियस थेरम विचारलं जाईल जर एखादा क्वेश्चन आला तर, ठीक आहे. क्लोज इंटिग्रल ऑफ जे असतं ना डी क्यू अपॉन टी लेस दॅन ऑर इक्वल टू झिरो, म्हणजे लेस दॅन असेल तर इरिव्हर्सिबल, इक्वल टू असेल तर रिव्हर्सिबल, ग्रेटर दॅन असेल तर इम्पॉसिबल. तर क्लॉशियस थेरमवरनं एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं क्वेश्चन. किंवा एन्ट्रॉपी जनरेशन सुद्धा इंटेन्सिव्ह आहे प्रॉपर्टी का एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे याबद्दल सुद्धा एक्झाममध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. आणि ट्विन इक्वेशन ऑफ एन्ट्रॉपी आपण ज्याला म्हणतो टीडीएस इक्वेशन, ठीक आहे, टीडीएस इक्वल टू डी यू प्लस पीडीपी किंवा टीडीएस इक्वल टू डी एच मायनस व्हीडीपी, तर यावरनं सुद्धा एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. फायनाईट बॉडीची एन्ट्रॉपी काय असते किंवा फेज चेंज होताना एन्ट्रॉपीचं फॉर्म्युला काय असतो, कसा आपण लावतो, तर ते सुद्धा विचारलं जाण्याचे चान्सेस आहेत. तर जास्त खूप मोठा टॉपिक नाही एन्ट्रॉपी, खूप लहान टॉपिक आहे एका तासामध्ये, आणि याच्यावरचे क्वेश्चन जरी बघाल तुम्ही तर खूप कमी वेळा विचारले गेलेले आहेत. तर बघा एन्ट्रॉपी तुमच्या मनाने आहे, करायचं असेल तर करू शकता, पण चान्सेस कमी आहेत क्वेश्चन विचारण्याचे. पण मला वाटतं जर एक तास देऊन तुम्ही जर हा टॉपिक कव्हर करत असाल तर वेल अँड गुड. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक काय आहे आपला, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी चार्ट्स अँड टेबल्स आपण पाहिलं, अवेलेबिलिटी आणि इरिव्हर्सिबिलिटी आणि थर्मोडायनामिक रिलेशन. आता दोनच चॅप्टर्स त्यांनी शेवटचे दिलेले आहेत, अवेलेबिलिटी इरिव्हर्सिबिलिटी, ठीक आहे. तर या चॅप्टरमधनं हार्डली मला वाटतं डेफिनेशनवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आपल्याला, एक्सर्जी म्हणजे काय, त्याच्यानंतर एनर्जी म्हणजे काय, ठीक आहे. जे काही लॉस असतो ना, लॉस इन अवेलेबल एनर्जी, तो त्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लॉस इन अवेलेबल एनर्जी. त्याच्यासोबतच अवेलेबिलिटी ऑफ, इथे दोन टाईप पडतात, ओपन सिस्टम क्लोज सिस्टम, ठीक आहे. तर यावरनं सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. इरिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय, किंवा गिब्स फंक्शन जे असतं जी इज इक्वल टू एच मायनस टी एस, किंवा हेलम होल्ट्स फंक्शन एफ इक्वल टू यू मायनस टी एस, माहिती आहे तुम्हाला जी इज इक्वल टू एच मायनस टी एस, तर हे कशासाठी युजफुल होतं, तर ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ओपन सिस्टमसाठी आपण यूज करतो, आणि हेलमहोल्ट्स फंक्शन जे असतं एफ इज इक्वल टू यू मायनस टी एस, ते इट इज ओनली यूज फॉर क्लोज सिस्टम. तर यावरचे सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. अवेलेबिलिटीवरनं हार्डली एखादा क्वेश्चन विचारला जाईल असं मला वाटतं, जास्त काही विचारण्यासारखं नाही याच्यामध्ये. एक तर न्युमेरिकल विचारलं जाईल किंवा ते डायरेक्टली तुम्हाला एक्सर्जी एनर्जी अवेलेबल एनर्जी त्याच्यावरती डेफिनेशनवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर आहे थर्मोडायनामिक रिलेशन्स, ठीक आहे. सर्वात लास्ट त्यांनी सिलेबसमध्ये जो टॉपिक दिला थर्मोडायनामिक रिलेशन्स. आता रिलेशन्समध्ये बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला विचारल्या जाण्याचे चान्सेस आहेत, जसं की मॅक्सवेल इक्वेशन. रिलेशन्समध्ये बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स काय काय आहेत, त्याच्यामध्ये मॅक्सवेल इक्वेशन आहे, ठीक आहे. मॅक्सवेल इक्वेशन तसं तर प्रूव्ह करता येऊ शकतं आपल्याला, कसं हे असतं ना डी झेड इज इक्वल टू एम डी एक्स प्लस एम डी वाय, एक्झॅक्ट डिफरन्शियलवरनं आपण ते मॅक्सवेल इक्वेशन्स प्रूव्ह करू शकतो, पण एक्झाममध्ये तेवढा टाईम नाही. काहीतरी ट्रिक तुम्ही लावून ते जे चारच असतात, फर्स्ट सेकंड थर्ड अँड फोर्थ, तर चार मॅक्सवेल इक्वेशन जे आहेत ना ते पाठ करून ठेवा, काही पण करा, पण ते पाठ केल्यानंतर काय होईल, जर एखाद्या वेळेस तसा प्रश्न एक्झाममध्ये विचारला तर तुम्ही डिराईव्ह न करता तुम्ही तुमचा तेवढा टाईम तिथे सेव्ह होईल, ठीक आहे. तर मॅक्सवेल इक्वेशन काहीतरी ट्रिक लावून तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर क्लॉशियस क्लॅपरॉन इक्वेशन जे आहे त्यावरनं न्युमेरिकल नाही पण
एक डेफिनेशन वाइज क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तो फॉर्म्युला तुझा असतो ना पीटी डीपी अपॉन डीटी इज इक्वल टू एच एफ जी डिवाइडेड बाय टी. इथे लिहितो मी डीपी अपॉन डीटी विच इज इक्वल टू एच एफ जी अपॉन टी इंटू वी एफ जी. ओके, तर हा एक्झाम मध्ये फॉर्म्युला विचारला जाऊ शकतो. त्याच्यासोबतच जो जूल केल्विन इफेक्ट किंवा त्याला आपण म्यू म्हणतो, कोएफिशियंट ऑफ जूल थॉम्सन कोएफिशियंट, ठीक आहे, म्यू म्हणतो जूल थॉम्सन कोएफिशियंट, तर त्यावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, आणि त्यासोबतच कोएफिशियंट ऑफ व्हॉल्यूम एक्सपान्सिबिलिटी किंवा आयसोथर्मल कॉम्प्रेसिबिलिटी किंवा कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर झेड ने आपण निर्माण करतो, तर त्यावरने सुद्धा म्हणजे एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात. रिलेशन्स मध्ये जास्त काही नाही, मॅक्सवेल इक्वेशन आहे, क्लॉशियस क्लॅपरॉन इक्वेशन आहे आणि जूल थॉम्सन कोएफिशियंट, मेनली तीनच टॉपिक इम्पॉर्टंट आहे. त्यावरती तुम्ही बघा एसएससी जेई मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले होते, आयएएस म्हणजे जे ईएससी चे पेपर्स असतात त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत या चॅप्टरवरनं, त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की आपल्या एमएससी एक्झाम मध्ये सुद्धा कशा प्रकारे प्रश्न विचारले बनू शकतात. ठीक आहे, तर हा झाला तुमचा डिटेल मध्ये सिलॅबस आणि काय काय करायला पाहिजे काय काय करायला नाही पाहिजे आपल्या थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलं. आता आपण पाहूया की कुठले, आता सिलॅबस पाहिला आपण, काय इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सुद्धा पाहिलं, आता आपण पाहूया थिअरी कुठून वाचायची, एमसीक्यूज कुठून सॉल्व्ह करायचे आणि ही कुठल्या बुक्स मधून सर्व काही करायचं आणि काय प्रकारे तुमची स्ट्रॅटेजी असली पाहिजे. तर सुरुवातीला मी थिअरी सांगतो. थिअरी असं नाही की तुम्ही हे सगळं फर्स्ट टाइम करताय, तुम्ही ऑलरेडी केलेलंच असणार आहे हे बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा. तर तुम्ही, मला वाटतं आता मेड इझीचं जे हँडबुक आहे ते सर्वांकडे असणं गरजेचं आहे, रिव्हिजन तुम्हाला त्याच्यातूनच करायची आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही जर तुमचे नोट्स काढले असतील तर ते तर चांगलीच गोष्ट आहे. थिअरी मेडिसिनच्या हँडबुकमध्ये सफिशियंट थिअरी दिलेली आहे थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टची, प्रॉपर तुमचं प्रत्येक पॉईंट सुद्धा इथे कव्हर होऊ शकतो. तर मला वाटतं हे बरंच खूप चांगलं पुस्तक आहे मेडिसिनचं हँडबुक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं, तर ते तुम्ही घेऊ शकता थिअरीसाठी थर्मोडायनामिक्स या सब्जेक्टसाठी. किंवा तुम्ही जर तुमचे नोट्स काढलेले असतील तर ते घ्या, किंवा जर तुमच्याकडे कुठल्या रेफरन्स बुकची पीडीएफ असेल तर त्या रेफरन्स बुकच्या पीडीएफ म्हणजे एखादा चॅप्टर संपला तर इथे चॅप्टर संपला त्याच्यानंतर रेफरन्स बुकमध्ये एक समरी असते. ठीक आहे, तर ती प्रॉपर समरी सुद्धा एक शॉर्टमध्ये तुम्ही शॉर्ट नोट्स म्हणून वाचू शकता, तर ती सुद्धा समरी तेवढीच इम्पॉर्टंट आहे. आता एमसीक्यू सॉल्व्ह कसे करायचे, कुठल्या म्हणजे स्टार्ट कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. थिअरीचं तर झालं इथे, थेरी करण्यासाठी मला नाही वाटत की तुम्ही खूप मोठा मोठा रेफरन्स बुक्स घेऊन त्याच्यामध्ये प्रत्येक चॅप्टर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत वाचावा. ठीक आहे, फक्त एखादा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला नाही तर तेवढाच कन्सेप्ट तुम्ही त्या रेफरन्स बुकमधनं वाचा, बाकी इनफ थेरी मेन्शन आहे मेडिसिनच्या हँडबुकमध्ये. किंवा रेफरन्स बुकमध्ये जी समरी असते तर तेवढी समरी जरी वाचली तरी तुमची थेरी सफिशियंट कव्हर होते. आणि जेवढे जास्तीत जास्त न्युमेरिकल्स तुम्ही सॉल्व्ह कराल, जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स, जेव्हा त्याचे सोल्युशन्स बघाल ना तुम्ही, जेव्हा सोल्युशन्स बघाल किंवा जर टेस्ट सिरीजमध्ये आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जर तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर टेस्ट सिरीजमध्ये जेव्हा तुम्ही सोल्युशन्स बघाल तेव्हा त्या सोल्युशन्समध्ये सुद्धा बऱ्यापैकी तुमची थेरी कव्हर होते. तर सफिशियंट आहे मेडिसिनचं हँडबुक. आता क्वेश्चन्स पाहूया की कशाप्रकारे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे करायला पाहिजे. आरटीओ एमव्हीआय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स सुरुवातीला, म्हणजे ही फर्स्ट लेवल आहे तुमची सॉल्व्ह करण्याची, सुरुवातीला कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत तर आरटीओ एमव्हीआयचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. का, कारण एमपीएससी कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकते एमपीएससीमध्ये, तर ते आपल्याला तुम्हाला एक अंदाज येईल, बेसिक तुमचं एक बेस तयार होईल की ओके आपण हे वाचले आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतो. थोडी लेवल कमी असेल, थोडी लेवल आरटीओ एमव्हीआयची इझी असेल ॲज कम्पेअर टू एमईएस, बट क्वेश्चन्स कशा प्रकारे फ्रेम करतात, कशा प्रकारे क्वेश्चन्स विचारले जातात, कशावरती क्वेश्चन्स विचारले जातात, तर ते तुम्हाला एक अंदाज येईल त्याचा. ते झालं, त्याच्यानंतर एसएससी जेई चं एखादं बुक घ्या तुम्ही, मेडिसिनचं बेस्ट बुक आहे विथ सोल्युशन्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये सोल्युशन्स पण अवेलेबल आहेत. तर मेडिसिनचं एसएससी जेईचं बुकमध्ये जे काही थर्मोडायनामिक्सचे क्वेश्चन्स आलेले आहेत तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हे दोन म्हणजे कसं, तुमची लेवल जी आहे या दोघींची पण इझी टू मिडियम लेवल आहे. ठीक आहे, इझी टू मिडियम म्हणजे काय, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल तुम्ही ऑलरेडी थिअरी वाचलेली असाल आणि एसएससी जेई आरटीओ एमव्हीआयचे जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह कराल तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल, सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट यायला लागेल. ते झाल्यानंतर तुम्ही स्टार्ट करा आयएएसचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, प्रत्येक चॅप्टर वाईज क्वेश्चन्स कुठलेही बुक घेऊ शकता, एस अकॅडमीचं घ्या किंवा मेडिसिनचं घ्या, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सोल्युशन्स सुद्धा कव्हर केलेले आहेत.
तर आयएसचं पुस्तक घ्यायचं आणि प्रत्येक चॅप्टर वाईज ते क्वेश्चन सॉल्व्ह करत जायचे. त्याच्यानंतर गेटचे 1 मार्क्सचे क्वेश्चन. आणि हा अजून एक गोष्ट की हे जेव्हा दोन सॉल्व्ह कराल, कारण एसएससी आरटीएमएआय मध्ये जास्त कॉम्प्लिकेशन म्हणजे कॅल्क्युलेशन्स नसतात, पण गेट किंवा आयएससी जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा काही काही क्वेश्चन तुम्हाला असे भेटतील की ज्याचं कॅल्क्युलेशन जे आहे ते खूप मोठं आहे, त्याला कॅल्क्युलेटर लागणार किंवा त्याला 10 ते 15 मिनिटांपर्यंत टाईम लागणार. तर असे क्वेश्चन सरळ सोडून द्यायचे, ठीक आहे, सरळ सोडून द्यायचे. ते क्वेश्चन वाचण्याची गरज नाही, कारण तशा टाईपचे तेवढे हार्ड लेवलचे क्वेश्चन आपल्या एक्झाम मध्ये विचारले जात आहेत. जे क्वेश्चन सोपे आहेत, जे कॅल्क्युलेशन इझी आहेत, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर गेटचे 1 मार्क्सचे क्वेश्चन झाल्यानंतर पीके नाग चं जे बुक आहे रेफरन्स बुक, तर त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी चांगले, खूप हार्ड, थोडे हार्ड लेवल आहे तशी, पण जे काही इझी वाटतात किंवा इझी टू मिडियम आहेत क्वेश्चन थेरॉटिकल, तर ते तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण कधी कधी एमपीएससी डायरेक्टली रेफरन्स बुकच्या मागचे क्वेश्चन विचारलं जातं एक्झाम मध्ये. तर पीके नाग बुक मधले जे काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही पाहून घ्या. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्हाला टाइम मिळत असेल तर यूथ पब्लिकेशनचे एक असिस्टंट इंजिनियरचं एक बुक येतो, म्हणजे असिस्टंट इंजिनियरचे आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम झालेल्या आहेत तर त्यांचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स म्हणजे क्वेश्चन जे आहेत या यूथ पब्लिकेशनच्या बुकमध्ये अवेलेबल आहेत, तर ते सुद्धा तुम्ही अटेम्प्ट म्हणजे सॉल्व्ह करू शकता. तर एवढं सर्व काही तुम्हाला मटेरियल आहे, वन बाय वन सॉल्व्ह करायचं, तर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचं ते मी सांगतो. सब्जेक्टची स्टार्ट करताना सुरुवातीला फर्स्ट डे आहे, सपोज तुमचा फर्स्ट डे आहे, फर्स्ट डे मध्ये तुम्ही काय करायचं की मेडिझीचं जे हँडबुक आहे ते तुम्ही वाचू शकता एका दिवसात. मी तुम्हाला सांगतो एका दिवसात तुम्ही ते हँडबुक जे आहे ना ते 3 वेळा सुद्धा तुम्ही वाचू शकता एका दिवसात, ठीक आहे. जास्त काही मोठं नाही, हार्डली मला वाटतं 20 ते 25 पेजेस असतील थर्मोडायनामिक्सचे, तर तेवढं वाचण्यासाठी तुम्ही एका दिवसात ते 3 वेळा सुद्धा कम्प्लीट करू शकता. ते झाल्यानंतर तुम्हाला इथेच कॉन्फिडन्स येऊन जाईल की बऱ्याच कन्सेप्ट किंवा बऱ्याच थेरीचे पॉईंट्स जे तुम्हाला कव्हर होतील फक्त हँडबुक वाचल्यानंतर. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड डेला आरटीओ एमबीआयचे प्रश्न सोडवू शकता. आरटीओ एमबीआयचे किती 4 वर्षाचे जरी 20-20 प्रश्न म्हणले तरी हार्डली 80 ते 100 प्रश्न असतील, ठीक आहे. तर हे प्रश्न पहा, त्याच्यावर तुम्हाला लेवल कळेल. त्याच्यानंतर एसएससी जेईचे प्रश्न पहा. एसएससी जेई मध्ये मला नाही वाटत की 200 ते 250 पर्यंत प्रश्न असतील थर्मोडायनामिक्सचे, ठीक आहे. तर ते हे सगळं काही तुमचं एका दिवसात कव्हर होऊ शकतं जर ठरवलं तर. आणि मला वाटतं तुम्हाला आता बराच वेळ म्हणजे सकाळ ते संध्याकाळ फक्त अभ्यास आणि अभ्यासच करायला पाहिजे. जे काही जॉब करून अभ्यास करतात तर त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे, कारण कॉम्पिटिशन तसं पाहायला गेलं तर कॉम्पिटिशन कमी आहे, पण स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहे, हार्ड कॉम्पिटिशन आहे तुमचं, ठीक आहे. जेवढे मुलं अभ्यास करतात तर ते खूप चांगल्याने अभ्यास करतात, तर तुम्हाला पण तेवढ्याच चांगल्याने अभ्यास करायला लागणार आहे. आरटीओ एमबीआय झालं, एसएससी जेई झालं, त्याच्यानंतर ईएससी चे चॅप्टर वाईज क्वेश्चन्स दिलेले आहेत, ठीक आहे, बुकमध्ये. तर चॅप्टर वाईज प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करत द्यायचे. आणि ईएससीमध्ये जास्त तो न्युमेरिकल असतात आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन जे असतात ते खूप लेंदी असतात, तर ते डायरेक्टली सोडून द्यायचे. सोबत ना एक पेन्सिल घेऊन अभ्यास करा, म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा क्वेश्चन सॉल्व्ह कराल तेव्हा इम्पॉर्टंट असेल तर त्याला लगेच स्टार मार्क करून ठेवायचं. किंवा जर खूप मोठा न्युमेरिकल असेल तर ते आपल्याला काय एक्झाममध्ये विचारला तर जाणार नाही, पण त्याच्यामधला जो फॉर्म्युला आहे तो त्या क्वेश्चनच्या समोर लिहून घ्यायचा. स्पेसिफिक स्पीड किंवा काहीच कशाचाही जो फॉर्म्युला असेल तो तिथे लिहून घ्यायचा. जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाइम बघाल तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन न अटेम्प्ट करता, अच्छा या क्वेश्चनमध्ये हा फॉर्म्युला यूज होता आणि या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुट करून आपल्याला आन्सर मिळतं, डायरेक्ट फॉर्म्युला जर तुम्ही वाचला तर तेवढं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल किंवा तेवढं तुमचं रिव्हिजन सुद्धा होईल. तर अशा प्रकारे 1 बाय 1 तुम्ही करत जायचं. जे क्वेश्चन्स तुम्ही स्वतः विचार करा की अच्छा हा क्वेश्चन आहे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो का एक्झाम मध्ये, किंवा अजून कशा प्रकारे प्रश्न हा विचारला जाऊ शकतो, तुमचं तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे. आणि हायलाईट करून ठेवायचं, स्टार मार्क करून ठेवायचं, काही पण करा, हायलाईट करा, जेणेकरून जेव्हा तुम्ही नेक्स्ट रिव्हिजन कराल तेव्हा फक्त तेवढे स्टार केलेले क्वेश्चन, इझी क्वेश्चन असेल तुम्हाला फर्स्ट टाइम मध्ये आला ते डायरेक्ट सोडून द्यायचं, कारण तो आलाय तुम्हाला इथे फर्स्ट टाइम मध्ये, सेकंड टाइम मध्ये पण येईलच, ठीक आहे. तर जे अवघड क्वेश्चन वाटतात म्हणजे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वाटतात त्यांनाच फक्त हायलाईट करून ठेवायचं. अशा प्रकारे 1 बाय 1 तुम्ही हे सर्व जे बुकमधनं क्वेश्चन सॉल्व्ह करा, एवढं सफिशियंट आहे, मोर दॅन इनफ आहे कुठल्याही सब्जेक्टसाठी, ठीक आहे. तर थर्मोडायनामिक्सचं आपण आज या व्हिडिओमध्ये बराच काही पार्ट्स पाहिलेला आहे. त्यासोबतच जर तुम्हाला एमईएस मेन्स मेकॅनिकलची टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपवरती दोन्ही प्रकारच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ऑनलाईन प्रॅक्टिस करायची असेल तर ऑनलाईन टेस्ट आहे, किंवा पोस्टल जर तुम्हाला कुरिअर थ्रू टेस्ट पाहिजे असतील तर त्यासुद्धा आहेत, ठीक आहे. पेपर 1 च्या 5 टेस्ट, पेपर 2 च्या 5 टेस्ट,
त्याच्यासोबत 130 सब्जेक्ट वाईज टेस्ट, याच्यामध्ये आपण इझी टू मीडियम आणि मीडियम टू हार्ड अशा प्रकारचे क्लासिफिकेशन करून इथे क्वेश्चन्स डिझाईन केलेले आहेत. प्रत्येक क्वेश्चनचं तुम्हाला डिटेलमध्ये सोल्युशन आणि कन्सेप्ट मिळणार आहेत, जेणेकरून जेव्हा तुम्ही रिव्हिजन कराल तेव्हा तुमचे थेरीचं सुद्धा तेवढंच चांगल्या प्रकारे रिव्हिजन होईल. ऑफलाईन म्हणजे ह्या पोस्टल टेस्ट सिरीजचा असा एक फायदा आहे की तुम्ही पोस्टल जे कुरिअर थ्रू तुम्हाला मिळणार आहे ते तर तुम्ही सॉल्व्ह करणारच, त्यासोबतच तुम्हाला ऑनलाईन प्रकारे सुद्धा म्हणजे ऑनलाईन ॲपवरती सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट अटेम्प्ट करू शकाल. म्हणजे डबल इथे बेनिफिट आहे. आणि तुम्हाला जर आत्ता म्हणजे या 15 ते 17 ऑगस्टपर्यंत जर तुम्ही एनरोल कराल तर तुम्हाला 400 रुपीज जे आहे ते ऑफ डिस्काउंट कूपन तुम्हाला इथे मिळत आहे. तर ते तुम्ही कूपन यूज करून तुम्ही एनरोल करू शकता. 699 ही प्राईस आहे पोस्टल टेस्ट सिरीजचे. याच्यामध्ये दुसरे कुठलेही चार्जेस नाहीत, पोस्टल चार्जेस जे आहेत त्या 699 मध्येच इन्क्लुडेड असणार आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये जेव्हा तुम्ही ऑर्डर डिस्पॅच केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ह्या टेस्ट सिरीज तुमच्या ऍड्रेसवरती पोहोचून जातील. ऑनलाईन सुद्धा आहे, ऑनलाईन सुद्धा पाहू शकता. सेम आहे ऑनलाईन पॅकेज आणि त्याची प्राईस कमी आहे. ओके, फर्स्ट डिस्पॅच आहे 17 ऑगस्ट. म्हणजे 17 ऑगस्टला आम्ही फर्स्ट जी ऑर्डर आहे जी जेवढे काही 30-35 आतापर्यंत विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर ते फर्स्ट बॅच जी आहे ती 17 ऑगस्टला आपण इथे डिस्पॅच करणार आहोत. म्हणजे तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये तुमच्या लोकेशनवरती मिळून जातील. तर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर 17 ऑगस्टच्या सुद्धा आधी तुम्ही एनरोल करू शकता. म्हणजे त्या फर्स्ट बॅचमध्ये तुम्ही सुद्धा इन्क्लूड होऊन तुम्हाला टेस्ट सिरीज तिथे अवेलेबल होतील. ठीक आहे, कूपन कोड लावायला विसरू नका. कूपन कोड आहे India75. ठीक आहे, तर लिमिटेड टाईमसाठी हे कूपन कोड अवेलेबल आहे, तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. माय गव्हर्नमेंट ट्रॅक ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत MES मेकॅनिकल नावाचं टेलिग्राम ग्रुप जॉईन नसेल केलं तर ते सुद्धा करून घ्या. त्याची सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. काही डाऊट्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा @TeamMyGovernmentTrack हा टेलिग्रामचा आयडी आहे, किंवा mygovernmenttrack@gmail.com सुद्धा तुम्ही तिथे सुद्धा लिहू शकता. काही डाऊट्स असतील कधी पण तुम्ही विचारू शकता, भलेही ते टेक्निकल असो किंवा नॉन टेक्निकल. म्हणजे कशाही प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी प्लॅनिंग गायडन्स वगैरे सर्व काही डाऊट्स तुम्ही विचारू शकता. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.